नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतो एका पुन्हा नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजपर्यंत आपण विविध गोष्टींवर चर्चा करतोय, अशा पद्धतीनेच आणखीन एका आपण टॉपिकवर चर्चा करणार आहे. सध्या आपण पाहतोय की कुठल्या सेक्टरला फोकस करायचं आहे, कुठल्या सेक्टरमध्ये चांगल्या चांगल्या कंपन्या परफॉर्म करतायत, आणि ह्या सिरीजमधलीच आम्ही एक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतोय, ज्याच्यामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत एक असा स्टॉक, त्याचं नाव आहे JSW एनर्जी. आज ह्या कंपनीची इन डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न करू, कारण ही एक एनर्जी सेक्टरमधली एक चांगली लीडिंग कंपनी आहे. सध्या कंपनी थोडी न्यूजमध्ये, लोकांच्या चर्चेचा विषय, स्टॉक चर्चेचा विषय, मग याच्यामध्ये काय पाहायचं आहे, काय कंपनीचं फंडामेंटल सांगतोय, काय कंपनीचा बिझनेस सांगतोय, जेणेकरून तुमच्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. लक्षात ठेवा, कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नाही आहे, परंतु 1000% असं नॉलेज आज तुम्हाला भेटून जाईल की अशा कंपन्या तुम्ही तुमच्या रडारवर ठेवू शकता. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया आधी JSW एनर्जी काय आहे. नॉर्मली कंपनीविषयी जर आपण चर्चा करायला गेलो याच्यामध्ये, तर लक्षात ठेवा, पहिली गोष्ट म्हणजे कंपनीची जी सुरुवात झाली 1994 साली, पण आजचं जे हे कंपनीचं नाव आहे ते सुरुवातीला नव्हतं. सुरुवातीला कंपनीचं नाव होतं नॉर्मली जिंदाल ट्रॅक्टेबल पॉवर कंपनी लिमिटेड. त्याच्यानंतर ते नाव थोडं चेंज करण्यात आलं, जिंदाल थर्मल पॉवर कंपनी, आणि कंपनीचं 2005 पुन्हा नाव चेंज केलं, JSW एनर्जी लिमिटेड, जे आजचं नाव कंपनीचं ते कंटिन्यू कंपनीने ठेवलेलं आहे. म्हणजे हा एवढा प्रवास नावांचा कंपनीचा आजपर्यंत झालेला आहे. महत्वाची गोष्ट, कंपनी एक जुनी कंपनी आहे आणि चांगला बिझनेस करते. जर नॉर्मली पाहायला गेलं कंपनीच्या आजच्या कंडिशनमध्ये, जे कंपनीच्या महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल ओव्हर भारतामध्ये 4 पॉवर स्टेशन आहे, त्यातलं मुख्य आहे महाराष्ट्र, कर्नाटका, ओके, नंदियाल अँड सालबोनी, ह्या 4 ठिकाणी यांचे मेन पॉवर स्टेशन आहेत. महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवा कंपनीची याच्यामध्ये, तर कंपनी महत्वाची गोष्ट काय करते, पॉवर जनरेशन लॉंग टर्म शॉर्ट टर्म पॉवर परचेसचे ऍग्रीमेंट्स करते कंपनी याच्यामध्ये. आणि महत्वाची गोष्ट काय करते, जे काही स्टेट्स आहेत त्यांच्याबरोबर ऍग्रीमेंट करते, म्हणजे काही स्टेट ओन्ड युटिलिटीज असतात, पॉवर ट्रेडिंग कंपनी असतात, आणि सम इंडस्ट्रीयल कंझ्युमर्स असतात, याच्याबरोबर ही कंपनी शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्मचे ऍग्रीमेंट करते आणि त्यांना ही वीज प्रोव्हाइडरचं काम करत असते. क्लिअर. याच्यानंतर आणखीन महत्वाची गोष्ट जर आपण पाहायला गेलं, तर कंपनीचा बिझनेस सेगमेंट काय सांगतो, तर कंपनीचा मेन बिझनेस सेगमेंट याच्यामध्ये पॉवर ट्रेडिंग, त्याच्यानंतर इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग जे पॉवर रिलेटेड असतात त्याच्यासाठी, आणि त्याच्यानंतर मायनिंग, ह्या मेन 3 सेक्टरमध्ये कंपनी मुख्यत्वे काम करते आणि मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस आणि रिव्हेन्यू जनरेट करते. आता महत्वाची गोष्ट आहे की मग हा स्टॉक चर्चेत काय, तर त्याच्याकडे जाऊया. तत्पूर्वी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्ही मिस केले तर बरीच माहिती तुमच्यापासून लांब जाऊ शकते. लक्षात ठेवा याच्यामध्ये महत्वाची गोष्ट, महत्वाची न्यूज काय आत्ताच्या कंडिशनला. तर पहिली गोष्ट आहे, JSW रिन्युएबल एनर्जी ही एक सबसिडरी आहे JSW एनर्जी ग्रुपची. महत्वाची गोष्ट काय, त्यांनी आत्ता ऍग्रीमेंट केलं की ते 45 MW प्रोजेक्ट ऍक्वायर करतायत रिन्युएबल एनर्जीसाठीचा, रिलायन्स पॉवरकडून महाराष्ट्रामध्ये असलेला प्रोजेक्ट, लक्षात ठेवा. आणि याच्यामुळे काय झालं की रिलायन्स पॉवरमध्ये पण थोडा अपसाईड मोमेंटम पाहायला मिळायला लागले, पण तुम्ही अभ्यास करा या स्टॉकचा पण त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट आहे, JSW न्यू एनर्जी प्रोजेक्ट ही कंपनीची दुसरी सबसिडरी आहे. याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर JSW न्यू एनर्जी रिसिव्ड प्रोजेक्ट ऑफ विंड कॅपॅसिटी, जवळपास 500 MW प्रोजेक्ट त्यांना भेटतोय. कोणाकडून, तर सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ह्या कंपनीकडून त्यांना 500 MW कॅपॅसिटीचा प्रोजेक्ट मिळालेला आहे, ही दुसरी महत्वाची गोष्ट. आणखी महत्वाची गोष्ट काय, सबसिडरी रिसिव्ड प्रोजेक्ट ऑफ ISTS कनेक्टेड सोलर कॅपॅसिटी ऑफ 700 MW फ्रॉम SGVN लिमिटेड. आता SGVN स्टॉक बाबत पण आपण याच्या आधी चर्चा केली आहे, काही शॉर्ट्स मध्ये आपण बोललेलं आहे, तिकडे पण जाऊन तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, महत्वाची गोष्ट काय, आता हे झालं त्या JSW एनर्जी बाबत, पण त्यांचा जो ग्रुप आहे JSW ग्रुप, याची जर पाहायला गेले तर यांनी पण एक मोठा ऍग्रीमेंट ओडिशा गव्हर्नमेंट बरोबर साईन केलेलं आहे, की ज्याच्यामध्ये ते एक मोठी EV मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी त्याच्यामध्ये टाकतायत, आणि जवळपास 40,000 crore इन्व्हेस्टमेंट आहे. पण जेव्हाही ही ग्रुपची एखादी डील होते, डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांच्या सबसिडरीला बेनिफिट कसा होईल हेच कंपन्या बघतात, जे आपण टाटाच्या एक्झाम्पलमधून पण पाहिलं होतं. म्हणजे त्यांचे कुठलंही डील त्यांना फायदेशीर ठरतं, त्याचप्रमाणे हा ग्रुप काही डिसिजन घेण्याचं काम करतोय. क्लिअर झालं. एवढ्या सगळ्या महत्वाच्या न्यूज असल्यामुळे स्टॉक थोडा पळतोय, तुम्हाला थोड्याच वेळाने दाखवणार आहे मी काय कंडिशन याच्यामध्ये बनतायत. मग आता हे सगळं झालं कंपनीचे नॉर्मल इन्फॉर्मेशन काय करते, पण तेवढं फंडामेंटल स्ट्रॉंग आहे का याच्यावर आपण थोडी चर्चा करूया. नॉर्मली याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर कंपनीचा जो रिव्हेन्यू जनरेट होतो तर तो कुठून होतो मोस्टली, तर त्याच्यामध्ये मेन आहे असेट त्यांचे येणारं विंड पॉवरमधून 62%,
त्याच्यानंतर हायड्रोमधून 27% आणि सोलर एनर्जी मधून जवळपास 11%. आता याच्यामध्ये आणखीन महत्वाची गोष्ट आहे, कंपनीचं सेल जर मागच्या 3 वर्षाचं कम्पेअर करायला गेलं तर ह्या वर्षी 10,332 कोटींचा झालेला आहे, जो मागच्या 3 वर्षाच्या कम्पेअर करता वाढलेला आहे. कॅश फ्लो कंपनीकडे आधी काहीच नव्हता, आधी निगेटिव्हमध्ये होता, आता थोडं कंपनी पॉझिटिव्हमध्ये जाताना दिसतेय, दुसरा प्लस पॉईंट आम्हाला याच्यामध्ये वाटतोय. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट सध्या 711 कोटी रुपयांवर आहे, जो आधी 561 आणि 2021 अगदी 186 कोटी रुपयाच्या घरामध्ये होता. आणखीन महत्वाची गोष्ट, कंपनीचा प्रॉफिट ग्रोथ जो आहे मागच्या 3 वर्षाचा आपण विचार करायला गेलं तर ती 12.62% झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये सेल्स ग्रोथ आहे कंपनीची मागच्या 3 वर्षाची 9.98%, जे कंपनी एक चांगल्या ट्रॅकवर जो येताना दिसते आपल्याला, हे महत्वाचं फंडामेंटल आहे कंपनीचं. ओके, आता मित्रांनो हे आपण सगळं पाहिलं महत्वाची गोष्ट, तर आता आपण याचं थोडं टेक्निकल पाहूया. हे टेक्निकल काय दिसणार आहे आपल्याला, तर चला आपण जाऊया चार्टवर आणि चेक करूया कंपनीचं टेक्निकल पॅरामीटर्स काय दाखवतात, आहे का तो तेवढा स्ट्रॉंग स्टॉक. आता लक्षात ठेवा, इथे जर आपण पाहायला गेलो नॉर्मली तर हा 2013 पासून 2021 पर्यंत 50 च्या रेंजमध्ये ट्रेड करत होता. इथे जर तुम्ही बघितलं स्क्रीनवर, बघा पूर्ण रेंजबाउंड स्टॉक होता. कारण ऍक्च्युली पहिली गोष्ट, कंपनीकडे काय मोठ्या डील नव्हत्या, आणि महत्वाची गोष्ट अशा कंपन्यांकडे तेव्हाच डील येते जेव्हा गव्हर्नमेंट त्या सेक्टरमध्ये काहीतरी करतं. तुम्ही पाहत असाल की 2021 नंतर ना गव्हर्नमेंटचा थोडा फोकस इकडे आला एनर्जी सेक्टरवर, रिन्युएबल एनर्जी असेल किंवा इतर फोकस करतंय गव्हर्नमेंट, आणि याच्यामुळे ह्या कंपन्या चांगल्या नफ्यामध्ये येतात किंवा मोठे मोठे प्रोजेक्ट मिळतात, त्याचा इनडायरेक्टली बेनिफिट किंवा डायरेक्टली बेनिफिट तिकडे होणार आहे. तुम्ही पाहत असाल 2021 पासून स्टॉक चांगल्या रॅम्पअपमध्ये होता, आणि अक्षरशः आत्ता पण तो त्याच्या लाईफटाईम हाय जी प्राइस आहे 517 आसपास ट्रेड करतोय, ही प्लस मायनस होईल. हा एक तुम्हाला मंथली चार्ट मी दाखवतोय. याच्यावरून काय दिसतंय आपल्याला, म्हणजे जे कंपनीचं फंडामेंटल सुधारलंय, कंपनीकडे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामुळे कंपनीचं टेक्निकल दाखवते की कंपनी पुन्हा एका चांगल्या दिशेने पळतीये. जो स्टॉक जवळपास मागचे 8 ते 10 वर्ष रेंजबाउंड फेजमध्ये होता तिथून तो पंप अप होतोय, म्हणजे एक चांगली तेजी येते, कारण गव्हर्नमेंट थोडं सकारात्मक आहे यांच्याकडे. ओके, तर त्यामुळे अशा स्टॉकचा थोडा अभ्यास करा, टेक्निकली डीपमध्ये जावा. आता टेक्निकल कसं करायचं, काय करायचं, आधीचे व्हिडिओ वेबिनार पहा. आपल्या ऑनलाईन कोर्सेसमध्ये पण आम्ही इन डिटेलमध्ये शिकवलंय, ते शिका. कारण त्याशिवाय ह्याच्यामध्ये काय करायचं इन डिटेलमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक समजायला सोपं जाणार आहे. समजा मित्रांनो, हे होतं कंपनीचं टेक्निकल, ज्याच्या आधी आपण पाहिलं कंपनीचं टोटल फंडामेंटल्स. आता मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपण आता काय करावं. त्याच्या आधी लक्षात ठेवा, तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये नवीन आहात किंवा प्रॉपर लेवल गायडन्स मिळत नाही तुम्हाला काय करावं काय नाही, तर साधी सिंपल एक स्टेप तुम्हाला याच्यामध्ये घ्यायची आहे. एक सिंपल डिमॅट अकाउंट तुम्हाला ओपन करायचं, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. याच्यापैकी तुम्ही कुठलंही ओपन करू शकता, अपस्टॉक असेल, एंजल ब्रोकिंग असेल किंवा झिरोद असेल. या तिन्हीचे आम्ही नॅशनल पार्टनर्स आहोत. 88 280 90 90 या नंबरला संपर्क साधा, तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा, लिंकवर फॉर्म भरून आणि ओपन झाल्यानंतर आमच्याबरोबर तुम्ही कनेक्ट होऊ शकता, अशी इन्फॉर्मेटिव्ह इन डिटेल माहिती आम्ही तुम्हाला तिथे देण्याचा प्रयत्न करत असतो. आता मित्रांनो, आम्हाला याच्यामध्ये काय वाटतं, आम्ही जो अभ्यास केला याच्यामध्ये, त्याच्यामधून आम्हाला असं समजलं की कंपनीची महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये, तर कंपनी हॅज बीन मेंटेनिंग अ हेल्दी डिव्हिडंड पे आउट ऑफ 27.5%. एक चांगला डिव्हिडंड पेआउट कंपनी देते, म्हणजे डिव्हिडंडवाल्यांसाठी एक चांगली खुश खबर याच्यामध्ये. ग्रोविंग इंटरेस्ट इन FIs इंडिकेट्स अँड एक्सपान्शन ऑफ कंपनी. तुम्ही पाहताय कंपनीचा टेक्निकल चांगलं सुधारतंय, त्याच्यामध्ये मेन गोष्ट असते FIsचा इनफ्लो ह्या स्टॉकमध्ये वाढलेला आहे, आणि ह्याचा बेनिफिट त्यांना होतोय, आपल्यासारख्या लोकांना पण होऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे, कंपनी वर्क्स इन बोथ गव्हर्नमेंट फोकस्ड सेक्टर, दॅट इज ग्रीन एनर्जी अँड EVs. लक्षात ठेवा, तुम्हाला जसं आधी सांगितलं की गव्हर्नमेंटचा फोकस कुठे, म्हणजे जिकडे बुमिंग आहे तिकडे जर आपलं मुवमेंट जाते, आपला अभ्यास जातो, तसे स्टॉक्स आपण चांगले शिकतोय निवडतो, तर तिकडे आपल्याला बेनिफिट होतो. गव्हर्नमेंट इकडे फोकस करतो, त्याचा फायदा ह्या कंपनीला डायरेक्टली होतोय. महत्वाची गोष्ट, बिझनेस एक्सपान्शन कंपनीने वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये केलेलं आहे, आणि महत्वाची गोष्ट मार्केट कॅप ह्याच्यामुळे कंपनीची चांगली वाढते, आणि तुम्ही पाहता की आकडे प्रॉफिटचे पण चांगले मोठ्या दिशेने वाढायला सुरुवात झालेली आहेत. महत्वाची गोष्ट याच्यामध्ये, लॉंग टर्म विजनवाल्यांसाठी असे स्टॉक्स नेहमी चांगले राहतात, नेहमी लॉंग टर्म विजन ठेवावं. शॉर्ट टर्म विजन असेल तर तुमच्याकडे नॉलेज तेवढं तोडीचं असणं गरजेचं आहे, तुमचं टेक्निकल तेवढं मजबूत असणं गरजेचं आहे, आणि ते जोपर्यंत होत नाही आहे तोपर्यंत अशा गोष्टी शिका. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही 88 280 90 90 कधी संपर्क साधा, अशा गोष्टी डिटेल मध्ये शिका, आणि तुम्ही एक चांगला तुमचा पोर्टफोलिओ बनवायला सुरुवात करा. आशा करतो मित्रांनो, आज जो आम्ही JSW एनर्जीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलो, बऱ्याच इंटरेस्टिंग फॅक्ट्स गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, आणि अशा गोष्टी जर तुम्हाला वरच्यावर पाहिजे असतील तर अवश्य हा चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा. आणि कसा व्हिडिओ वाटला कमेंट करायची प्रत्येकाने, कारण तुमच्या जितक्या जास्त कमेंट येणार, जितके जास्त लाईक येणार,
तेवढे असेच भन्नाट व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणार आहे. धन्यवाद.